विद्यार्थ्यांनो नमस्कार। आजच्या तासिकेमध्ये आपण बीए तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांकरिता आपण पाश्चिमात्य राजकीय विचारवंत हा पेपर अभ्यासत आहोत। या विचारवंतामध्ये प्लेटो या विचारवंतांनी जो शिक्षण विषयक सिद्धांत विशेष केले आहेत त्या शिक्षण विषयक सिद्धांताची चर्चा मागच्या काही तासिकांमध्ये केलेली आहे। या शिक्षण विषयक सिद्धांताचा उत्तरार्ध भाग आजच्या तासिकेमध्ये आपण करत आहोत। इसवी सन पूर्व चौथे शतक या शतकातील तत्कालीन परिस्थिती त्या परिस्थितीचा प्रभाव या प्रभावातून एक राजकीय कुटुंबातील राजघराण्यातील नागरिक ज्यांनी ज्या सत्तेला जवळून बघितलेलं होतं आणि हे बघत असताना त्यांनी त्यांच्या गुरुच्या सानिध्यातून जे शिक्षण घेतले होते त्या शिक्षणाचा खऱ्या अर्थाने विकास करण्यासाठी त्या शिक्षणाला मूर्तरूप प्राप्त करून देण्यासाठी ज्या तत्वांचा स्वीकार करून प्लेटोनी एक आव्हान स्वीकारलं आणि ते आव्हान म्हणजे तिथल्या शासन पद्धतीमधील बदल। तिथल्या शासन पद्धतीमध्ये बदल घडवणं हे काळाची गरज होती, परंतु त्या शासन पद्धतीमध्ये बदल कोणी घडवायचा हे एक आव्हानच होतं। अशा या शासन प्रणालीमध्ये जे गुण आहे जे दोष आहे जर कोणी ते दोष आहेत असं जरी अभिव्यक्त केलं व्यक्त केलं तर त्या ठिकाणी त्याला जीव द्यावा लागत असे, त्याच्यावरती वेगवेगळ्या पद्धतीने अन्याय केला जात होता। एखादा भ्र शब्द जरी काढला तर त्या नगराज्यामध्ये राहणं सुद्धा मुश्किल होत होतं। अशा या नगराज्याचा विकास कसा वावा ही उम्मेद ठेवून जेव्हा प्लेटोने या नगराज्याला विकसित करण्याचे स्वप्न बघू लागले तेव्हा या स्वप्नाला कोणी थांबवू शकत नव्हतं। परंतु हे स्वप्न म्हणावे की हकीकत हे जेव्हा प्लेटोच्या शिक्षणविषयक विचारांचं अध्ययन करतो तेव्हा वाटतं की प्लेटोने किती मूलगामी किती भविष्यकालीन विचार स्पष्ट केले होते। प्लेटोच्या विचारात फक्त अथेन्स वाटत नाहीये, प्लेटोला जेव्हा आपण अभ्यासतो तर तेव्हा वाटतं की प्लेटो हा खूप असा मानवतावादी विचारवंत होता। त्यांच्यावरती मानवी मूल्यांचे संस्कार ठेचून ठेचून भरलेले होते, ते मानवाबाबत खूप चांगला विचार करायचे। कोणताही मानव असो मग त्याच्यामध्ये त्यांनी भेद सुद्धा केलेला नाही, तो श्रीमंत आहे गरीब आहे उच्च आहे कनिष्ठ आहे मालक आहे मजूर आहे कामगार आहे भांडवलदार आहे स्त्री आहे पुरुष आहे असा बिलकुल भेद प्लेटो केले नाही। प्लेटोला एकच इच्छा होती की या नगरराज्यातील जे ही व्यक्ती आहे त्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने ज्या व्यवस्थेने त्यांचे अधिकार काढून घेतले होते ते अधिकार परत मिळवून देणं हा उद्देश प्लेटोचा होता। जे राजकीय अधिकार होते जे आर्थिक अधिकार होते समाजामध्ये व्यवसाय करण्याचं जे स्वावलंबन होतं ते सुद्धा खुंटत होतं, व्यक्तीवरती वेगवेगळे अन्याय होत होते आणि प्लेटोने स्वतः नजरेने बघितले होते की त्यांच्या गुरुला ज्या पद्धतीने विषप्राशनाची शिक्षा दिली जात होती हे प्लेटो आत्मसात केले होते की आपण जर अशा पद्धतीचे विचार स्पष्ट केलो तर आपली काय अवस्था होती। त्यानंतर त्यांच्या मावशीवरती जे राजघराण्यातील व्यक्ती होते त्यांनी कशा पद्धतीने क्रूर असा अन्याय केला होता याचं चालतं बोलतं चित्र प्लेटोच्या नजरेमध्ये होतं आणि प्लेटोला भीती वाटत होती
जर या शासन व्यवस्थेमध्ये असे अन्याय होत असतील तर हे नगरराज्य कसं विकसित होईल, या नगरराज्याला कोणत्या नजरेने बघावे, अशी भीती प्लेटोला वाटत होती. आणि म्हणून प्लेटोने शिक्षणविषयक विचार मांडलेले आहेत. विद्यार्थ्यांना प्लेटोचे शिक्षण विषयक विचार तुम्ही अभ्यासा, त्यावेळी तुम्हाला एक गोष्ट जाणवेल की प्लेटो हा किती व्यवहारवादी होता, प्लेटोच्या मनावर कशा पद्धतीचे परिणाम झाले होते. प्लेटो जे समाज होता त्या समाजामध्ये खऱ्या अर्थाने जो बदल घडवायचा होता तो बदल घडवण्यासाठी प्लेटोने वारंवार प्रयत्न केले. प्लेटोला एकच भीती होती की आपण ज्या शास्त्रामध्ये असतो, आपण जे शासन चालवत आहोत, त्या शासनात खऱ्या अर्थाने जे दोष आहेत ते दूर करायचे आहेत. ते दोष दूर करण्यासाठी प्लेटो ज्या तत्वांचा स्वीकार केलेला आहे ती तत्व खूप चांगली आहे. आजही जेव्हा आपण प्लेटो अभ्यासतो तेव्हा वाटतं की त्या काळची परिस्थिती कशी होती, त्या काळामध्ये मनुष्य कशा पद्धतीचं जीवन जगत होता, या मनुष्याला पारतंत्र्यातून मुक्त करायचं होतं आणि त्यामुळे त्यांनी शिक्षणाचा आधार घेतला होता. मग आता विद्यार्थ्याला प्रश्न पडेल की या शिक्षणातून काय काय फलित मिळेल, कोणती कोणती प्रगती करणार आहे मानव, शिक्षण घेतलं म्हणजे सगळं मिळालं का, शिक्षण देणं गरजेचंच आहे का, असं कोणी शिक्षण सांगितलं का, हे पण शासन चालेलच ना, मग आता काय गरज आहे प्लेटोला शिक्षण पद्धती सांगण्याची, आणि ती आपण प्लेटोची इसवी सन पूर्व चौथ्याची चौथ्या शतकातील शिक्षण पद्धती आज मुंगे सर सांगत आहेत, काय शिकायची गरज आहे, असा प्रश्न विद्यार्थ्याच्या मनामध्ये जरूर निर्माण होणार. विद्यार्थ्यांनो जेव्हा तुम्ही प्लेटो अभ्यासा या प्लेटोच्या विचारामध्ये जी ताकद आहे, जी कुवत आहे, जी क्षमता आहे ही मानवी गरिमा निर्माण करून देणारी आहे, मानवी अस्मिता निर्माण करून देणारी आहे, मानवाला मानव म्हणून कसं जगावं याची शिकवण देणारा प्लेटोचा हा रिपब्लिक ग्रंथ आहे. या रिपब्लिक ग्रंथाला जेव्हा तुम्ही वाचाल तेव्हा तुम्हाला जाणवल की प्लेटो हा खऱ्या अर्थाने आदर्शवादी होता की व्यवहाराचं ज्ञान प्राप्त करून एक आदर्शाचं रूप प्राप्त करून घेतलेला होता. प्लेटो जे आदर्शवादी विचार विशद केलेले आहे ते विचार विशद करण्याचं मुख्य कारण हेच होतं की प्लेटोला माहिती होतं की आपण जर वास्तविक स्वरूपात विचार मांडलं तर काय होईल, तर सॉक्रेटिस सारखं विष खावं लागेल. आणि प्लेटोचे शिष्य जेव्हा त्यांनी वास्तववादी विचार विशद करतात अरिस्टॉटल, आणि जेव्हा मॅसिडोनियाचा राजा दुसरा तो मृत्यू पावतो अलेक्झांडरचा मुलगा, तेव्हा प्लेटोला ज्या पद्धतीने जीवन जगता येत होतं त्या पद्धतीचं जीवन अरिस्टॉटलला जगता आलं नाही. अरिस्टॉटल सुद्धा ते नगरराज्य सोडून दुसऱ्या नगरराज्यामध्ये गेलेले होते, 7 वर्ष बाजीला गेले होते. हे जेव्हा प्लेटोला याची झाली होती तेव्हा प्लेटोने याला एक आदर्शवादी रूप दिलेला आहे. आणि आदर्शवादी रूप जरी दिले तर या विचारांचं आजच्या काळामध्ये कसा उपयोग होतो याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा या विचारांचं समर्थन करून आपण प्लेटोच्या शिक्षण पद्धतीचा विचार करतो तर प्लेटोच्या शिक्षण पद्धतीमध्ये खऱ्या अर्थाने जे स्वरूप सांगितलेलं आहे त्याची चर्चा करणं अत्यंत गरजेचं आहे. ते स्वरूप असत असताना त्या स्वरूपामध्ये प्लेटोने प्राथमिक शिक्षण आणि उच्च शिक्षण असे दोन विभाग पाहिलेले आहेत. आता प्लेटोचा सिद्धांत आहे, या सिद्धांताला अभ्यासत असताना
या प्रत्येक टप्प्यावरती वेगवेगळी चर्चा केली आहे. प्लेटो रिपब्लिक ग्रंथ जे विशद करतात त्या रिपब्लिक ग्रंथात ते जे विचार मांडत होते ते विचार एका बालक मनापासून तर प्रौढ व्यक्तीच्या विचारावरती कोणकोणते विचार आवश्यक आहे ज्या मस्तिष्काला ज्या डोक्याला जे आहार लागतो ज्ञानाचा आहार लागतो ते ज्ञानाचा आहार प्लेटो खऱ्या अर्थाने मेडिसिन दिल्यासारखं देतात. आणि जेव्हा एखादा आजारी पडलेला व्यक्ती त्याला जर दुरुस्त करायचा असेल तर त्या व्यक्तीला मेडिसिनची अत्यंत गरज आहे, औषधांची अत्यंत गरज आहे. जर त्याला त्या व्यक्तीच्या शरीरातील आजार रोग दूर करायचा असेल आणि तो रोग दूर करण्यासाठी जेव्हा व्यक्ती वेळेवरती औषध घेईल वेळेवरती उपचार घेईल तेव्हाच त्या व्यक्तीचा आजार दूर होईल, तेव्हाच ती व्यक्ती तंदुरुस्त होईल, तेव्हाच ती व्यक्ती समाजामध्ये फिरेल आणि समाजामध्ये फिरल्यानंतर तो शांके साथ म्हणेल की वा मी पण आता जगतोय, मी पण आता जगत आहे आणि मी पण या समाजाला बघणार आहे, वा समाज छान दिसतो. केव्हा म्हणेल? जेव्हा तो रोगी व्यक्ती एक निरोगी व्यक्ती बनण्यासाठी ज्या संसाधनाचा उपयोग करेल तेव्हाच तो बनेल. आणि विद्यार्थ्यांनो हीच अवस्था आपल्या राज्याची झालेली आहे असं प्लेटो म्हणतो. प्लेटो म्हणतो आपल्या या राज्याला कीड लागलेली आहे, या राज्यामध्ये व्हायरस शिरलेले आहे. आजचं जसं कोरोना व्हायरस फिरत होत, या कोरोना व्हायरसच्या काळामध्ये कसं झालं माहितीये? पूर्ण व्यक्ती घरामध्ये बसले, जे व्यक्ती रस्त्यावर आले त्यांना आजार झाला, संसर्गजन्य आजार. दवाखान्यामध्ये घेऊन जाईल जाईपर्यंत ते व्यक्ती दगावली. ही जेव्हा चित्र आपण बघतो तेव्हा प्लेटो म्हणतो की आपल्या शासनाला लागलेली कीड आहे आणि या कीडला जर दुरुस्त करायचा असेल आणि या राज्याला जो रोग लागलेला आहे या राज्याला जर निरोगी बनवायचा असेल तर त्याला या ज्ञानाच्या गोळ्या खाल्ल्याच पाहिजे. माता त्या ज्ञानाच्या गोळ्या कोणत्या आहेत? प्लेटो एकदाच गोळ्या चालत नाही. एखादा आजारी माणूस पडला तर त्याला 10-15 दिवसाच्या गोळ्या दिल्यानंतर त्या व्यक्तीने 10-15 दिवसाच्या गोळ्या एकदाच खाल्ल्या काय होईल विद्यार्थ्यांनो? तो व्यक्ती टन 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 उड्या मारेल का? नाही. त्या व्यक्तीला हात जोडून आपल्याला जावं लागेल का? कारण त्या व्यक्तीला एकाच वेळी तंदुरुस्त व्हायचं होत, कारण त्या व्यक्तीकडे तशी कुवत नव्हती, त्या व्यक्तीकडे तसा स्टॅमिना नव्हता. म्हणून तो व्यक्ती काय झाला? आपलं जीव गमावला. हीच अवस्था राज्याची आहे. जर राज्याला एकाएकी बदल घडवलं तर तो बदल निरंतरपणे टिकू शकणार नाही. तर हा बदल घडवण्यासाठी पहिल्यांदा समाज बदलावा लागेल, पहिल्यांदा व्यक्ती बदलावा लागेल, पहिल्यांदा व्यक्ती समुदाय बदलावा लागेल आणि या व्यक्ती समुदायातून जो शासक येईल तो शासक खऱ्या अर्थाने ज्ञाने असला पाहिजे. आणि ते ज्ञानी कशामुळे ओळखाव हाही प्रश्न आहे. मग प्लेटोने कल्पना केली होती समाजाचं विभक्तीकरण, समाजाचं वर्गीकरण, समाजाला तो मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून विभागतो, समाजाची पुनर्मांडणी करतो आणि समाजाची पुनर्मांडणी करत असताना समाजाचे 3 स्तर निर्माण करतो. या 3 स्तरातून
एक शासक निर्माण करतो आणि जो शासक असतो तो या तिन्ही वर्गाच्या समूहातून गेलेला पाहिजे असं प्लेटो म्हणतो. आता विद्यार्थ्यांना एक वाटलं पाहिजे की असाही शासक असतो का. विद्यार्थ्यांना असा शासक असतो जेव्हा तुम्ही प्लेटो अभ्यासाल, जेव्हा तुम्ही प्लेटोचं वाचन करताल, तेव्हा कळेल की प्लेटोने तर शिक्षण पद्धती सांगितली आणि ही शिक्षण पद्धती समाजाला लागू पडली तर शासक कसा बनेल. तर त्या समाजाचं वर्गीकरण करत असताना खऱ्या अर्थाने प्लेटोनी जी कल्पना केली आहे ही इसवी सन पूर्व चौथ्या शतकातील कल्पना आहे, आजची नाही आहे. आज ज्या पद्धतीने मनुष्य जीवन जगत आहे त्याच पद्धतीने मनुष्य सुद्धा जीवन जगत होता. इसवी सन पूर्व चौथ्या शतकातील मानवाला सुद्धा दोन डोळे होते, एक मुख होतं, दोन कान होते, दोन हात होते, दोन पाय होते, याच पद्धतीचा मनुष्य होता, त्याच पद्धतीचे मानव होते. त्या मानवाकडे सुद्धा एक बुद्धी होती आणि त्या बुद्धीला एक चालना देण्यासाठी या मस्तिष्कामध्ये जे एक ज्ञान भंडार आहे, ब्रह्मांड आहे, या ब्रह्मांडाला पेटवण्यासाठी प्लेटोने शिक्षण पद्धती सांगितली आहे. आणि जे आजार राज्याला लागलेला आहे ते आजार सरसकट दुधातील केस काढण्यासारखा काढून टाकण्याचा प्रयत्न अहिंसात्मक तत्वातून प्लेटोने मांडलेला आहे. आता ते जे विचार मांडले ते विचार मांडत असताना प्लेटोला एकच स्वप्न होतं, ते म्हणजे अथेन्सला एक सुंदर नगराचं बनवणं. आणि सुंदर नगराचं बनवण्यासाठी त्यांनी एक छानशी अशी रचना तयार करतात आणि त्या रचनेनुसार शिक्षण देतात. प्लेटो घाई करत नाही, प्लेटोला अशी घाई नाही आहे की आताच्या आता शासक बनवायचं, त्याला सांगायचं की तू तसा शासन बन, तू शासन कर. प्लेटोला जे शासन अभिप्रेत होत, प्लेटोला जो राजा अभिप्रेत होता तो राजा ज्ञानी अभिप्रेत होता. तो त्या समाजातून निर्माण केलेला राजा होता आणि ज्या समाजातून जो शासक निर्माण होतो तो खऱ्या अर्थाने चारित्र्यवान आणि नीतिमान असतो. हे कशामुळे ओळखावं, हे कसं शक्य आहे की तो चारित्र्यवान आहे, समाजाला घेऊन जाणार आहे, समाजाचे विचार सांभाळणार आहे, समाजाचं काम करणार आहे, कसं ओळखावास, हे ओळखण्यासाठी सुद्धा प्लेटोने पात्रता सांगितली आहे. प्रत्येक वयामध्ये प्लेटोने त्या व्यक्तीची परीक्षा घेतलेली आहे. ज्यावेळी तो विद्यार्थी, तो युवक, तो नागरिक, तो प्रौढ परीक्षा पास होईल तेव्हाच तो पुढच्या वर्गामध्ये जाणार आहे, अन्यथा तो त्या व्यक्तीला संधी देत नाही. आज आपण बघतो आपल्या देशामध्ये उत्पादक वर्ग आहे, सैनिक वर्ग आहे, मग उत्पादकामध्ये 12 बनवते तर 18 बनवते तर सगळे आहे, व्यवसाय करणारे, व्यापार करणारे, त्याच्यानंतर अर्थनीती चालवणारे, धोरण चालवणारे सगळे व्यक्ती आहे. आणि या सगळ्या समुदायाला तो एका शब्दामध्ये मांडतो, तो म्हणजे उत्पादक वर्ग. यानंतरचा दुसरा घटक सांगतो सैनिक वर्ग. आता आपल्या देशामध्ये जेव्हा आपण गावच्या चावडीपासून ते दिल्लीच्या संसदेपर्यंत आपण शासन प्रणालीचा विचार करतो तर त्या शासन प्रणालीला सांभाळण्याचं काम एक संरक्षक विभाग आहे. मग तो राज्याचा असेल, स्थानिक स्वराज्य संस्थेचा असेल, जिल्ह्याचा असेल, त्याच्यानंतर तो खऱ्या अर्थाने तालुक्याचा असेल, गावचा असेल की दिल्लीपर्यंतच्या सरकारचा असेल. जर आपल्या देशामध्ये संरक्षण यंत्रणाच राहिली नाही तर आपल्यावर कोणीही अत्याचार करेल भाऊ, कोणीही अन्याय करेल, कोणीही लुटू नये, हे लुटू नये या उद्देशाने प्लेटोने आपल्या शिक्षणामध्ये संरक्षक वर्ग निषेध केलेला आहे. आणि तो पण अभ्यासू असला पाहिजे, तोही ज्ञानी असला पाहिजे. आणि जेव्हा 30-35 या वयोगटामध्ये जो युवक येतो हा बुद्धीने कुणाचाही न्याय करणारा असतो,
त्याला त्याच्या बुद्धीवर जो विश्वास असतो तोच विश्वास समाजावर असावा असं पेटू मिशन करतात. आणि हे मिशन करत असताना त्या शासकाला बनवण्यासाठी त्यांनी 50 वर्षी एक परीक्षा घेतात. जो उत्तीर्ण होईल तो तत्वज्ञानी राहील, तो ज्ञानी राहील. आणि बुद्धीने ज्ञानाने विवेकाने जो व्यक्ती समोर येईल तोच खरा शासक. अशा या शासकाबाबत त्यांनी जे विचार मांडले आहे याची चर्चा सूक्ष्मपणे करणं गरजेचं आहे. म्हणून प्लेटोचा हा शिक्षण विषय सिद्धांत अत्यंत महत्वाचा आहे की तो प्रत्येक नगराच्या राजकारण आज राष्ट्राला देशाला सुद्धा लागू पडणार आहे. आज जवळपास 190 देश आहेत. 190 देशांचा विचार केल्यानंतर वाटतं की प्लेटोची शिक्षण पद्धती जवळपास बहुतांश देशामध्ये हीच शिक्षण पद्धती लागू केली आहे असं विशेष करावं असं वाटतं. त्यामुळे प्लेटोचे जरी हे विचार काल्पनिक म्हणत असतो तरी प्लेटोचे हे सैद्धांतिक विचार आहे. या सैद्धांतिक विचाराची गरज नीड अत्यंत महत्वाची आहे. म्हणून बी ए तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी या सिद्धांताचा परिपूर्णपणे अभ्यास केला पाहिजे. धन्यवाद.